तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्य प्राशन केलेल्या एका शिपायाचा बेजबाबदारपणा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। 13 वर्षीय मुलीला उपचार करणाऱ्या शिपायाला रुग्णाच्या नातेवाईकांनी रोखल्याचे समोर आले होते। याबाबत डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी तत्काळ उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। धक्कादायक माहिती समोर आल्यावर आरोग्य विभाग व प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत काय सांगितले जाणून घेऊया। घडलेले आहे की ती रुग्ण माधवी दीपक प्रजापती 13 वर्षाची आहे, वर्ष तिचा 13 आहे, ती कानंदपाडा इथली आहे रहिवासी, आणि ती सुमारे 10:30 आसपास आले होते। तर तिला त्रास असा होता की श्वास घ्यायला त्रास होतो आणि सर्दी खोकला एकंदरीत असा त्रास होता। त्याच्यानंतर मग तिला आपल्या डॉक्टरांनी बघितलं आणि जे उपचार द्यायला पाहिजे ते उपचार लिहिला आणि दिला, परंतु जे ऑन ड्युटी स्टाफ नर्स ब्रदर करून होते राकेश आडाव करून, तर ते एकंदरीत मद्यपान करून होते आणि झोपेमध्ये असल्यामुळे त्यांचं रुटीन झालेलं आहे की पेशंटला पर लगेचच्या लगेच इंजेक्शन रूममध्ये घेऊन जावं आणि इंजेक्शन द्यावं। ते आता रुटीन झाल्यामुळे ते इंजेक्शन रूममध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांनी इंजेक्शन फोडलं, परंतु इंजेक्शन दिलं नव्हतं। आणि इंजेक्शन फोडल्यानंतर जे मुलीचे वडील होते तर त्यांनी आक्षेप घेतला की सदरचे ब्रदर राकेश करू, तर ते तुम्ही मद्यपानामध्ये अवस्थित आहात आणि डॉक्टरचा सल्ला म्हणजे डॉक्टरचा सल्ला न घेता इंजेक्शन कसं देता, हा आक्षेप घेतल्यामुळे तिला इंजेक्शन तर देण्यात आलं नव्हतं। परंतु ते जी मुलगी आहे तिच्या वडिलांचा आक्षेप हा आहे की ते मद्यपान स्थितीमध्ये पूर्णपणे होते आणि त्यांनी मग तसा एक व्हिडिओ बनवला की हे असं अशी कंडिशनमध्ये आहेत आणि डॉक्टरचा सल्ला न घेता इंजेक्शन देत आहेत। मुळात डॉक्टरचा सल्ला म्हणजे डॉक्टरने सांगितलं नव्हतं इंजेक्शन द्यायला, परंतु त्याला रुटीनचं झाल्यामुळे ते त्या मुलीला इंजेक्शन रूममध्ये घेऊन गेले। एकंदरीत त्याला सवय असल्यामुळे ते घेऊन गेले होते, परंतु त्याला इंजेक्शन देण्यात आलं नव्हतं। बाकी तर त्याच्यावरती जो हा कालचा प्रसंग झाला आहे त्याला घेऊन आपण सखोल चौकशी करणार आहोत आणि सध्या त्याला निलंबित करायचे आहे असं एकंदरीत आपण ठरवलं आहे, परंतु पूर्णतः निलंबित करावं की नाही पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतरच ठरवता येईल। तरी ते आम्ही वरिष्ठांना कळवलं आहे की असा असा प्रसंग झाला आहे आणि त्याला घेऊन निलंबित करावे की नाही ह्याचं पूर्ण फायनल डिसिजन हे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी सर आणि सीओ सर ठरवतील। निश्चित तलासरी तालुक्यातील उधवा ESC मध्ये रात्री जो प्रकार घडला ते मीसुद्धा व्हिडिओ बघितला, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आजच हजर झाले त्यांनी बघितला, आमचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बघितला। याची दखल घेऊन आम्ही त्वरित आजच्याच त्यांना निलंबन करतोय आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे मी वैयक्तिकरित्या जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनी लक्ष दिलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतील पुढे अशा घटना न घडण्यासाठी त्याची सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तंबी दिलेली आहे। काही जण गैरहजर असतात, काही जण अपडाऊन करतात, मात्र रात्री जो घडलेला प्रकार आहे तो निंदनीय आहे आणि त्याची दखल घेऊन आजच्याच त्याचं निलंबन होईल। पालघर जिल्ह्यात अनेक वेळा ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी डॉक्टर नसतात आणि अनेक वेळा हे उघड झालेलं आहे, पण अजूनही हे प्रकार असंच चालले याच्यामागचं कारण काय आणि याच्यावर काय उपाय करण्यात येणार आहे? ज्या ज्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पत्रकार असतील, स्थानिक कुठलाही नागरिक असेल, त्यांनी जर अशा प्रकारची तक्रार केल्यास आत्तापर्यंत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे जेवढ्या तक्रारी आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्या सेवापुस्तिकेला नोंदी करायला, काही प्रकरणं तर निलंबनाची याच्यावर आहेत, मात्र जर निलंबन केलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची काही जणांचं खच्चीकरण होईल। काही अधिकारी खूप चांगले आहेत, म्हणजे माझ्या मोखाड्या तालुक्यात असतो, जव्हार असतो, तलासरी असतो, वर्षानुवर्षे 20-25 वर्ष झालेत त्यांनी बदलीचा साधा अर्ज केला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे। जे कामचुकार आहेत, जे अपडाऊन करतात, त्यांच्यावर ज्या ज्यावेळेस त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि होईल हे निश्चित एक अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो। डहाणू मतदारसंघामध्ये उधवा PSC येथे एक आरोग्य सेवक राकेश आडाव म्हणून आहेत, ते गेल्या मला वाटतं साधारणतः 1-1.5 वर्षापासून येथे सेवेमध्ये आहेत। आज मी इथे या PSCला आत्ता भेट दिलेली आहे
आणि इथे विचारणा केली असता माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ही व्यक्ती मागे ही एक दोन वेळा अशा प्रकारचे मद्यपान करून त्यांना अशा प्रकारचं त्यांना नोटीससुद्धा देण्यात आली होती. कारण ऑन ड्युटी असताना मद्यपान करून येणे हा खरं म्हणजे एक प्रकारे हे गैरकृत्य आहे. आणि रात्री एक इथे उद्वयामधील एक 13 वर्षाची मुलगी इथे उपचारासाठी आली असताना हा सदर व्यक्ती हा मद्यपान करून होता आणि दारूच्या नशेमध्येच तो त्याला त्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न म्हणजे इंजेक्शन देण्याचा वगैरे त्याने प्रयत्न केला, परंतु ते निदर्शन झाल्यानंतर त्याला थांबवलं. खरं म्हणजे हा एक प्रकार एक अनुचित प्रकार घडण्यापासून ते आपण त्याला वाचवण्यात आलेलं आहे त्या मुलीला. परंतु आत्ता मी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता आपण त्यांना असं सांगितलं की अशा प्रकारचे जे आरोग्य सेवक जर असले तर एक दुर्घटना घडण्याच्या एक शक्यता असते आणि म्हणून असा जो आरोग्य सेवक आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आताच आरोग्य अधिकाऱ्यांकडून मला सांगण्यात आलं की त्याची सेवा ही निलंबित केलेली आहे आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून इथल्यासुद्धा जे काही वैद्यकीय अधिकारी त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारचा असा एखादा कोणी जर आपल्या सेवेमध्ये असलेला जर कर्मचारी अशा प्रकारचं मद्यपान करून आला तर त्याला तात्काळ त्याच्यावर नोटीस काढून आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.